नमस्कार, मी मधुरा. मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण घरच्या घरी दही कसं बनवायचं ते पाहूयात. तर दही बनवताना सर्वसाधारणपणे प्रॉब्लेम येतो की ते दही सेटच होत नाही. तर परफेक्ट दही सेट करण्यासाठी काय काय टिप्स आहेत ते आपण बघूयात. तर सगळ्यात आधी इथे मी 2 कप दूध घेतलं आहे. गाईचं दूध आहे हे, म्हशीचं दूध किंवा फुल क्रीम दूध किंवा होल मिल्क नाही घेतलं. हे आपलं नेहमीचंच गाईचं दूध आहे. तर दूध हे मी सकाळी तापवलं होतं, आता ते रूम टेम्परेचरला आलं आहे. शक्यतो जर कोमट दुधात तुम्ही विरजण घातलं तर दही छान लागतं. कोमट दूधच हवं असं काही नाही, फक्त फ्रीजमधलं थंड दूध नको. तुम्ही कोमट दुधाऐवजी रूम टेम्परेचरवरचं दूधही घेऊ शकता. त्याचं कारण मी सांगते, कोमट दूध सांगितलं की त्याचं टेम्परेचर कळत नाही, पटकन लक्षात येत नाही. आणि आपण ते दूध गरम करतो मग ते गार होतंय की नाही, गार होतंय की नाही सारखं ते चेक करत राहतो. तर दुधाची जी वरची लेअर आहे ती पटकन थंड होते, पण आतमध्ये त्याचं टेम्परेचर जास्त असतं, म्हणजे ते बऱ्यापैकी उष्ण असतं. तर त्यामुळे जेव्हा काय होतं की जेव्हा आपण त्यामध्ये विरजण घालतो तेव्हा त्यातले जे बॅक्टेरियाज असतात, दूध जर खूप गरम असेल तर ते बॅक्टेरियाज किल होतात आणि त्यामुळे हे दही व्यवस्थित सेट होत नाही. ते टाळण्यासाठी शक्यतो तुम्ही रूम टेम्परेचरवरचं दूध घ्या. कोमट घेतलं तर परफेक्ट. कोमट दुधासाठी तुम्ही काय करू शकता, दूध गॅसवर तापवलं की सरळ 3 ते 3 तासात ते व्यवस्थित कोमट होतं. किंवा दुसरा बेस्ट उपाय म्हणजे एक व्हिस्क घ्यायचं, रवी घ्यायची, चमचा घ्यायचा आणि त्याने ते एकसारखं घुसळून घ्यायचं, म्हणजे त्याचं ते समान टेम्परेचर डेव्हलप होतं. आता इथे मी दूध सकाळी तापवलं होतं, त्यानंतर आता जवळजवळ दुपार झाली आहे, मी त्यानंतर काहीही केलं नाही. हे रूम टेम्परेचरवरचंच दूध आहे. दुधावर जी साय आहे ती पण घेतली तरी काही हरकत नाही, किंवा तुम्ही काढून बाजूला ठेवू शकता. तर 2 कप दूध आहे. 2 कप दुधामध्ये 1 चमचाभर मी हे दही घालते. हे आधी जे मी दही बनवलं होतं ते दही आहे. आणि 1 रवी घ्यायची किंवा व्हिस्क घ्यायचा, बीटर घ्यायचा आणि 2 ते 3 मिनिट व्यवस्थित घुसळून घ्यायचं. गडबड करायची नाही, व्यवस्थित असं घुसळून घ्यायचं. छान असं त्याला फेस आला पाहिजे. बर, तुम्ही पहिल्यांदाच जर हा माझा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहिती करता तुम्ही हे माझं मधुराज रेसिपी मराठी यूट्यूबवरचं चॅनल सबस्क्राईब करू शकता. त्याने काय होईल की जेव्हा केव्हा मी नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर पोस्ट करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला माझी कुठलीच रेसिपी तुम्ही मिस नाही करणार. त्याचबरोबर तुम्ही या रेसिपी घरी बनवून बघत असाल तर पटकन त्याचे फोटो काढा, आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही पाठवू शकता किंवा फेसबुकवर मेसेज करू शकता. फेसबुकवरचं पेज त्यासाठी तुम्हाला लाईक करावं लागेल. जस्ट फेसबुकला जा, मधुराज रेसिपी मराठी टाईप करा सर्चमध्ये आणि तुम्हाला हे माझं फेसबुक पेज मिळेल. आता इथे मी साधारण 1 ते 3 मिनिट व्यवस्थित घुसळून घेतलं दही घातल्यानंतर. आता आपण हे एका डब्यामध्ये काढूयात. तर साधारणपणे दही सेट करण्यासाठी मी शक्यतो प्लॅस्टिकचा डबा वापरते. त्यामध्ये माझ्या अनुभवाप्रमाणे दही व्यवस्थित सेट होतं. फक्त तुम्ही काचेच्या भांड्याचा वापर टाळा, त्यात दही म्हणावं तसं सेट होत नाही किंवा थोडंसं त्याला असं चिकट टेक्स्चर येतं. ते टाळण्यासाठी मी शक्यतो प्लॅस्टिकचा डबा वापरते. स्टीलचं भांडंही वापरू शकता, काहीच हरकत नाही. आता हे दूध आपण यामध्ये ओतून घेऊयात. आता हे झाकण लावून एका उबदार ठिकाणी साधारण 1-10 तास किंवा रात्रभर ठेवलं तर उत्तम. म्हणजे तुम्हाला अशी एक्साइटमेंट येणार नाही आणि सारखं सारखं तुम्ही जाऊन ते चेक करणार नाही की सेट झालं आहे का नाही, सेट झालं आहे का नाही. त्यापेक्षा तुम्ही रात्रभर एका उबदार ठिकाणी, मी शक्यतो माझ्या अव्हनमध्ये ठेवते. अव्हनमध्ये मी लाईट वगैरे काहीही ऑन करत नाही, अव्हनमध्ये हा डबा ठेवते. शक्यतो रात्रभर ठेवते. तुम्हाला दाखवण्यासाठी मी आधीच 1 डबा दही काल रात्री सेट करून ठेवलं होतं. तर रात्रभरात ते व्यवस्थित सेट झालं. सेट झाल्यानंतर मी ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. साधारण 1-4 तास मी हे फ्रीजमध्ये ठेवलं आहे सकाळी उठल्यानंतर. आता आपण हे बघूयात कसं झालं आहे ते. आहा, परफेक्ट. तुम्ही बघू शकता व्यवस्थित सेट झालं आहे दही. कुठेही हे दही असं लूज पडलं नाही आहे.
असतं. तुम्हाला काळजी घ्यायची आहे की दही एकदा सेट झालं की खूप वेळ ते बाहेर ठेवायचं नाही, रूम टेम्परेचरवर ठेवायचं नाही, नाहीतर दह्यातला आंबटपणा वाढत जातो. या ठिकाणी आपलं हे घरच्या घरी बनवलेलं मस्त घट्टसर दाटसर दही तयार आहे. ज्या कुठल्या रेसिपीमध्ये दही वापरायची गरज आहे त्या रेसिपीमध्ये तुम्ही हे वापरू शकता, त्याचबरोबर असंही खाऊ शकता, कढीसाठी वापरू शकता. खूप छान होतं हे दही आणि लागतंही खूप छान. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, त्याशिवाय कुठेही जायचं नाही आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.